नमस्कार, एक्सपर्ट ॲडवायसर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात. जर छातीमध्ये कप असेल, छाती खूप जास्त घरघर करत असेल आणि त्या कपामुळं जर रात्री झोपलं की लगेचच खोकला जर सुरू होत असेल, तर तो कप बाहेर कसा काढायचा याविषयी. खूप सारे लोक आहेत की ज्यांना सर्दीनंतर छातीमध्ये कप होतो, किंवा वातावरण जर खूप जास्त थंड झालं किंवा फ्रीजमधली जर एखादी थंड वस्तू जर तुम्ही खाल्ली तर छातीमध्ये लगेचच घरघर व्हायला सुरुवात होते, कप होतो. पण आज एकदम सोप्पा, घरगुती आणि 100% इफेक्टिव्ह असा उपाय आपण बघणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणता काढा बनवायची गरज नाही, विशेष असे कष्ट घ्यायची गरज नाही, अगदी 1/2 मिनिटामध्ये रेडी होणारा हा उपाय आहे. तर तुम्हाला 50 ग्रॅम पाणी घ्यायचं आहे आणि त्या 50 ग्रॅम पाण्यामध्ये 1 ग्रॅम मीठ टाकायचं, चांगलं एकजीव करायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाणी कोमट असलं पाहिजे. आणि ते पाणी कोमट असतानाच असं एक एक सिप करत किंवा थोडा थोडा घोट घेत घेत हे पाणी संपवायचे, लगेचच ते पाणी पूर्ण एका घोटामध्ये संपवायचं नाही. यामुळं काय होतं, तुमच्या छातीमध्ये जो कप आहे त्या कपाचा जो घट्टपण आहे तो कमी होतो, तो कप लूज व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही ज्यावेळेस खोकता त्या खोकल्या वाटे तुमच्या छातीतला कप हा पूर्णपणे बाहेर फेकला जातो. पण हा उपाय लहान मुलांमध्ये तुम्हाला ट्राय करता येणार नाही. जी मुलं 6 वर्षाच्या आतली आहेत त्यांना तुम्ही हा उपाय ट्राय नाही करू शकत. किंवा जी लोक ज्यांना BP म्हणजेच ब्लड प्रेशरचा जास्त त्रास आहे अशा लोकांमध्ये देखील तुम्ही हा उपाय नाही करू शकत, कारण मिठामुळं BP वाढण्याचे चान्सेस हे खूप असतात, म्हणजे वाढतोच BP मिठामुळं. तर हे 2 ग्रुप सोडता बाकी सर्वजण तुम्ही हा उपाय करू शकता. मग आहे की नाही हा उपाय एकदम सोपा, तर नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. जो काही तुम्हाला रिझल्ट येईल तो कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.